नमस्कार मंडळी, कसे आहात? आणि इथे अजून आता थंडी आहेच, कारण की आता थंडीचा दिवस आहे. माझा चेहरा तेलकट दिसतो आहे, ते मुद्दामून ठेवला आहे तुम्हाला दाखवायला, कारण की आज आम्ही जाणार आहोत रात्री बर्फामधनं जंगलातून चालायला. आमचा एक मित्र आहे, त्याच्या घराच्या सराउंडिंग एक जंगल आहे आणि आम्ही आज तिथे जाणार, त्यांनी बोलवलं आहे. आणि आज -8 ते -6 बघू आता रात्री काय होतं आहे, कारण की टेम्परेचर बदल राहतं. पण हे चेहरा दाखवायचा मी मुद्दामून असा ऑइली ठेवला आहे, कारण की तुम्हाला सांगायचं आहे की आता मी बाहेर जाणार आहे तर चेहराचं वॉश का नाही करायचं, कारण की बघा हे जे ऑइल आहे ते तुम्हाला प्रोटेक्ट करतं. तर आता तुम्हाला दाखवतो जायच्या आधी काय काय तयारी केली होती. बघा हे बघा, इथे मी बेडवरती सगळं ठेवून दिलं आहे, म्हणजे जाताना घालायचं आहे किंवा ते बॅगमध्ये घेऊन जायचं आहे. ही टोपी आहे बघा, ही टोपी आहे ना, ही अशी जाड टोपी आहे, ती मी घालीन रात्री. नंतर हे हँडग्लोव्ज आहेत, हे बघा किती जाड आहेत ते. आणि ह्याला बोट आहेत, आणि हे दुसरे अजून हँडग्लोव्ज आहेत, हे पण इकडचेच आहेत, हे पण इथेच घेतलेले आहेत मी. आणि हे स्कीइंगसाठी वगैरे आहेत. पण एक गोष्ट बघा, काही वेगळं दिसतंय का तुम्हाला? बघा ह्याला बोटं नाही आहेत, आणि हे वॉटरप्रूफ आहेत, स्कीइंगसाठी वगैरे चांगले आहेत. आणि जास्त थंडी असेल तर बघीन मी एक, हे बहुतेक आज वापरणार नाही पण बघू. हा स्कार्फ घेतला आहे जस्ट इन केस आतमध्ये गळायला. हे जे पिंक्स आहे ते माझं नाही आहे, ते बायकोचं आहे. ते काय करतात, तुम्ही बूट घालता त्याच्यावरती जे तुम्ही पायाला लावता, म्हणजे पूर्ण पाय प्रोटेक्ट होतो तुमच्या जवळजवळ गुडघ्यापर्यंत. आणि हे हे बघा वुलन सॉक्स आहेत, हे इकडचेच आहेत. आणि वुलन सॉक्स एक आहे की तुमचे पाय गरम राहतात आणि तुम्हाला शूज असले तरी आतमध्ये थंड लागत नाही. आणि हे फार महत्त्वाचं आहे पाय गरम ठेवण्यासाठी. आणि बघा ते जाड आहेत त्यामुळे चांगलं आहे. आणि ही बघा, हे बायकोची आहे हँडग्लोव्स, ते पण बघा जसं वुलन्स आहेत, पूर्ण वुलन्स आहेत. हे पण बर्फात वापरायला चांगलं आहे, त्याचं जाड आहे बघा. त्याच्या बाजूला दिसतोय बायकोचं स्वेटर आहे, हे इकडचं नाही आहे, त्यांना नॉर्वेजियन डिझाईन आहे आणि नॉर्वेवरनं घेतलेलं आहे मी. आणि त्याच्या बाजूला आणखी एक आहे स्वेटर, मी दाखवतो, तर ते पण नॉर्वेजियनच आहे. आणि हे युनिव्हर्सल आहे, म्हणजे पुरुष किंवा बाई दोन्ही वापरू शकतो जसं वाटेल तसं. हे बघा नॉर्वेचा झेंडा आहे त्याच्यावरती. आणि हे दुसरं आहे, ते तुम्हाला दाखवतो. ही जी पॅन्ट आहे ही मी वॉटरप्रूफ पॅन्ट आहे, म्हणजे मी आज थर्मल घालीन, त्याच्यावरती स्पोर्ट्स पॅन्ट घालीन आणि त्याच्यावरती मी ही पॅन्ट चढवीन. म्हणजे काय की पायाला बर्फ लागला तरी आतमध्ये येणार नाही. आणि ही अशी पॅन्ट बघा खालून बंद होऊ शकते, चांगली आहे. स्कीइंगसाठी पण वापरू शकतो तुम्ही, तुम्हाला स्कीइंग करायचं. आता मी थांबवलं आता स्कीइंग, पूर्वी करत होतो मी डाऊन हिल स्कीइंग, आता फक्त क्रॉस कंट्री. मी नंतर बोलू त्याच्याबद्दल. आणि हा एक आहे बघा जॅकेट आहे, हे जाड जॅकेट आहे, क्वालिटी बघा. हे जास्त थंडीसाठी उपयोगी आहे, कदाचित रात्री मी घालीन. आणि हे बघा हा जो आहे ब्रँड, फिनिश ब्रँड आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे. आणि हे दिसतं असं आतमध्ये, हे आतमधून बंद करायला, म्हणजे तुमच्या कमरेच्या खाली बंद होतं आणि खालून हवा येत नाही. आणि इथे लिहिलेलं आहे बघा काय आहे, वॉटर रेझिस्टन्स आहे, नंतर वॉटरप्रूफ आहे आणि ब्रिदिंग टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे. तर मी हे आत घालीन आज रात्री. आणि हे दिसतंय का, ही लाईन दिसते तुम्हाला, जी लाईन आहे मी रात्री नोटीस करा जेव्हा मी रेकॉर्डिंग करीन. त्याचा उपयोग याच्यासाठी आहे, त्यांनी ऑलरेडी शिवलेलं की समजा गाडी येत असेल किंवा बायसिकल येत असेल, त्याचा लाईट तुमच्या त्याच्यावरती पडला की ते त्यांना दिसतं लगेच की ते ग्लो होतं, म्हणजे कोणतरी चाललं आहे. ते बघा असं आहे पूर्ण, हे जे आहे. आणि तिथे बायकोसाठी आहे ते पॅन्ट, म्हणजे हे बायकांसाठी पण सेमच असतं. आणि जसं मागे मी तुम्हाला सांगितलं की विंटर शूज, हे बघा माझे विंटर शूज आहेत, कारण की मला माहिती नाही किती लेवलचा स्नो आहे तिकडे, 10 सेंटीमीटर वगैरे असेल.
तर हे बघा त्याचा बेस बघा कसा आहे आणि किती जाड आहे बघा. आणि अँकल शूज आहेत हे तुम्ही घालायचे. इथं टाईट बंद करायचं म्हणजे पाय बंद होतील. आणि हे आतमधनं तुम्हाला दाखवतो हे शूज चालतो कसं बघा गरम आहेत. आणि पाहिजे तर त्याच्यावरती तुम्ही पायावरती चढवायचं आणि हे बुटावरती कव्हर करायचं. हे जे मी तुम्हाला दाखवलं म्हणजे हा तुमचा पाय आणि हे बुटावरनं कव्हर केलं की तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन मिळतं. तर हे प्रिपरेशन आहे. मी मुद्दामून दाखवलं समजा तुम्ही येणार असाल किंवा जाणार असाल तर उपयोगी पडेल. हा आणि हे कॅमेरा रेडी करून ठेवला आहे. हा एक कॅमेरा आणि हा टॉर्च आहे. हा टॉर्च रात्रीसाठी घेऊन ठेवला आहे. जरा पॉवरफुल टॉर्च आहे. माझ्याकडे हेडलाईट टॉर्च आता माहिती नाही मी कुठे ठेवला आहे पण तो मी तुझ्याकडनं बॉरो करीन. आता आपण रात्री भेटू बघा. तोपर्यंत बघत राहा. आय एम ड्रायव्हिंग नाऊ टू द फ्रेंड्स प्लेस. लेट्स मीट देअर. आता आपण मित्राच्या इथे आलो आहे आणि तो आता आपल्याला घेऊन चालला आहे जंगलामध्ये आणि आपण आता वॉक करतो आहे. आणि ते पुढे वॉक चाललेत. आणि हे बघा कसं मी डोक्याला लाईट लावले त्यामुळे बघू शकता. बघा जंगल स्टार्ट झालंय. अंधार दिसत असेल. आपण आता जाऊया चालत. उभी काय दिसतंय ते समोर बघू शकता. बर्फामध्ये होल बनवलंय आणि तिथे लोक स्विमिंगला जातात. आईस झालं त्याच्यावरती आणि इथे लेक आहे. तिथे तुम्ही समोरमध्ये पोहायला येऊ शकतो. तो फ्रीज झाला आहे. आता लेक वॉकिंग पाहत आहे. इथे काय काय लोक अंधारात चालत आहे. Joku muu kuin minä edeltä. Joku muu vai sun? Yeah. Now we go inside. Wait for the tree, some reflector has been put. So you know the route. Aapana ta chaloi. Aga jangla to. झाडून रिफ्लेक्टर लावले ते दिसतंय लाईट पडल्यानंतर. समोर मित्राची मुलगी चालली. यस यस अस्वल आता झोपलाय पण बघू. अस्वल जागा असेल तर दिसेल पण ससे किंवा हरणं कदाचित दिसतील कारण की ते त्यांच्या घराजवळ येतात. बघू आता. सगळीकडे पांढरं पांढरं. स्नो जर 25 सेंटीमीटर असता तर आपल्याला स्नो शू लागले असते कारण की नॉर्मल शूनी तुम्ही आत गेला असतात.
तुम्हाला इथे यायचं असेल तर जसं मी सांगितलं, तुम्हाला ह्या एरियाची माहिती नसेल तर एकटे येऊ नका. आता जसं माझ्या मित्राला माहिती आहे त्यामुळे ते दाखवतात तर आम्ही चाललो आहे. If we find, then we can grill it. If we not, we will. Reflector is there. Hard, na? Pude bogu. So, pay sambalun takla paye kani. Forest hai. Dusra is there. Tamo ye rasta kare to. Samjho tumi harola to tumala maite. Kuthe rasta hai to. At least, kudla tari main road la zaman pochal. पण जसं म्हटलं की माहिती असेल तरच जा, किंवा ज्यांना माहिती आहे त्यांच्याबरोबर जा. आणि तुम्हाला माहिती आहे थंडीत काय हाल होईल. आता तर डिफिकल्ट रोड आहे वर खाली. चांगले शूज पण महत्वाचे आहेत. आणि खाली दगड, लाकूड, झाड, त्यामुळे तुझं तुमचं संरक्षण होईल पायाचं. नाव मी आता जंगलातून आपण आलेलो आहोत आणि मेन रोडला आलो. ते बघा झाड आहे, झाडावरती अजून बर्फ आहे आणि तुझं हार्ड झालं आहे, पडत नाही. थ्रो इट ऑन युअरसेल्फ. वी विल थ्रो ऑन द पीपल. द पीपल वॉक्स फ्रॉम देअर. सो माणसं जेव्हा इथून चालायला जातात त्याच्यावरती टाकू. तर आता आपण मेन रस्त्याला आलो आणि मेन रस्त्याने जाऊ. लोक येतात, अस्वल नाही, अस्वल नाही, लोक आहेत सर जॉगिंगसाठी आहेत. तर आपण जाऊ आता, चला पुढे जाऊ चालायला. असे लोक पण बघा जातात जॉगिंगला थंडीमध्ये. पण फिनिश पीपल स्ट्रॉंग असतात त्यामुळे थंडीत त्यांना काही होत नाही. चला आता चालू. आता आपण परत घरी चाललो मित्राच्या, जंगलातून चालत तर रोडवरती आलो. हा वॉकिंग रोड आहे आणि बर्फ पडल्यानंतर जास्ती इथे लोक स्कीइंगसाठी पण येतात. म्हणजे स्वतःकडे स्कीज असतील, क्रॉस कंट्री स्की, म्हणजे तुम्ही जास्त वर खाली असं हिल नसतं तर तुम्ही इथे येऊ शकता तुम्हाला आवड असेल तर. हे बघा पाठी ते चाललेत. आणि ऑफकोर्स वॉकसाठी येऊ शकता. इथे जवळ पार्किंग प्लेसेस पण आहेत त्यांनी ठेवलेल्या, तुम्ही पार्क पण करू शकता गाड्या. पण ते रोडच्या शेवटी असतात नेहमी. आणि आता आपण घरी चाललो आहे आणि बघा रस्त्याला लाईट आहे अजून दिसत असेल. पण आता थांबवूया, नंतर बघू काय दिसलं तर. प्राणी इथं मुलं स्लाईड करत होते त्यांच्या स्लेजनी, पण ते स्नो रिमूव्हर करणारी मशीननी बघा इथे दगड टाकले. बिचाऱ्या मुलांचे हाल झाले. आता ते स्लाईड करू शकत नाही, घरी जायला पाहिजे.
मुलं एन्जॉय करत होती, स्नो स्लाइड करत होती. आता आपण ट्रॅव्हल करून झालोय आणि आता आपण घरी आलोय. आपण मक्कारा ग्रिल करणार सॉसेजेस. हे घराच्या पाठी आहे बघा, सॉसेजेस ग्रिल करू. शेकोटी नाही आहे सॉसेज ग्रिल करण्यासाठी, ठेवलं आहे. मीठ पण ग्रिल करू शकता. घराच्या बाहेर तुम्ही असं बनवू शकता. बर्फ असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, कारण की आता बर्फ असल्यामुळे कुठे आग लागायची भीती नसते. हा तिमो आहे. तिमो से हॅलो. हॅलो टू इंडिया. तिमो काय येणार आहे एकदा इंडियाला? आमचा प्लॅन आहे. येस. अँड त्याचं क्रिसमस झाड आहे बघा. क्रिसमस संपला येतं. आता ते कापून ठेवलंय पण ते तुम्हाला दाखवण्यासाठी आणि क्रिसमस आणि न्यू इयर चा विशेष देण्यासाठी त्यांनी उभं केलंय. Now it's done, so Christmas is over, so it can go. ही तिमोची मुलगी आहे. ती लहान असताना तिचं खेळण्याची जागा आहे. बघू आतमध्ये काय आहे ते. बहुतेक तिचे घोडे आहेत. ते घोडे कसे असतात फिनिश. हे बघा स्टेबल मध्ये आहेत घोडे सगळे बघा. आणि इथे मोठे घोडे आहेत. एक बरं आहे त्यांना जेवण द्यायला लागत नाही. नो नीड टू फीड देम. हे इकडच्या मुली वापरतात खेळण्यासाठी आणि मोठ्या मुली पण वापरतात. आणि इथे कॉम्पिटिशन असते, म्हणजे ती काठी दोन पायाच्या मध्ये ठेवून जसं तुम्ही हॉर्स रायडिंग करता तसं आणि अडथळ्यावरनं जंप मारायचं वगैरे असतं. बघू कधी बघायला, उन्हाळ्यात बघायला मिळेल. मी आता तुम्हाला दाखवतो बर्फामध्ये एंजल कसं बनवतात. बहुतेक वेळा ते सवणानंतर बनवतात पण मी काय दाखवणार नाही. मी कपड्यांसकट दाखवतो आहे बघा. बर्फ वाला मिस दिसतोय ना. Tää tein pihan kaunis lumipeite on nyt täysin tuhottu tässä. Eikö sä luvannut just 40 senttiä uutta? No niin, sitten. Tässä on tota noin, tässä on pupu tehnyt jo jäljet. Kuka sanoi, että se sanka? Sosäätsä paet. Itse sasa ei taas harna ei taas tänne paati, harna paati. Aas näin ei taas. प्लॅन चेंज झालाय. बाहेरच्या ऐवजी आपण आता घरात ग्रिल करू सॉसेज. मी याच्यावरती असं ठेवतो, खोचतो आणि आता मी याच्यावरती कोळशावरती बघा वॉर्म करतो. घर पण गरम होतं आणि सॉसेज पण बनले जातात. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. आणि तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्हाला मराठीत लिहायचं असेल तर तुम्ही मराठीत लिहू शकता.
मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. लाजू नका, तुमचे काही प्रश्न असेल ते सांगा मला.